नमस्कार, राम राम आणि सादर प्रणाम. स्पेशल क्षणांची दिलखुलास मैफल अनुभवण्यासाठी सज्ज झालेल्या सर्व रसिकांचं मी जितेंद्र शकुंतला जोशी मनापासून स्वागत करतो या स्पेशल कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दोन स्पेशल. स्पेशल पार्टनर तन्विशता टॅबलेट्स आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे. आजपर्यंत या कार्यक्रमात अनेक जोड्या येऊन गेल्या, पण आज जी येणार आहे ती जोडी तर आहेच, पण तो जोडा सुद्धा आहे. म्हणजे नवरा बायकोचा असा एक जोडा जो मेड फॉर इच अदर आहे. म्हणजे त्यांना एकत्र पाहिल्यावर आपल्यालाही प्रसन्न वाटतं. त्यातला तो जो आहे तो कॉलेज कॉम्पिटिशनपासून स्टार असलेला आणि नंतर मालिकांमध्ये सुपरस्टार झालेला आणि आता नाटक, मालिका, सिनेमा, वेब सिरीज अशा सगळ्याच माध्यमांमधला चॉकलेट हिरो बनून गेलेला एक गुणी आणि अत्यंत उत्तम अभिनेता. आणि यातली ती जी आहे ती बालपणापासूनच नृत्य, अभिनयात, गाण्यात चुणूक दाखवणारी, मग नाटक मालिका करत मराठी सिनेमांची स्टार झालेली आणि आता मराठीसोबतच हिंदी माध्यमांमध्ये सुद्धा स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेली कमालीची अभिनेत्री, अत्यंत अवखळ अशी एक सुंदर मुलगी मी अत्यंत प्रेमानं आमंत्रित करतोय माझ्या या दोनही मित्रांना, सॉलिड पर्सनॅलिटी आणि परफेक्ट केमिस्ट्री असणाऱ्या या जोड्याला, उमेश शुभा कामत आणि प्रिया स्मिता बापट यांना. बरं, हे लग्नाचं म्युझिक वाजलं त्यावर लग्नाची तारीख काय पटकन सांगा. 6 ऑक्टोबर 2011. मला असं वाटलं की आता या निमित्ताने आपण प्रियाला म्हणू की अ म्हणाल आहे तो, तर प्रिया किती मनमोकळी आणि साधी आहे. खरी आणि मनमोकळी आहे, साधी आहे की नाही, साधी नाही आहे की नाही. उलट सांगायला गेले पटकन विचारलं सभी गोंधळ. त्या दिवशी दसरा होता, सो आमच्या सगळ्यांच्या लक्षात दसरा जास्त आहे. आम्हाला अजूनही विश करतात अॅनिव्हर्सरीचं, ते दसऱ्याला करतात, तारखेला करत नाही. अच्छा, दरवर्षी बाप्तांच्या घरचं सोनं लुटलं असतो. वा वा, त्यामुळे. पण म्हणजे खरं तर या दोन्ही लोकांवर अनेक लोकांचा डोळा होता, तुझ्यावर अनेक मुलींचा आणि तुझ्यावर अनेक पुरुषांचा, म्हणजे मुलांचा. ते मला माहित नाही, पण याच्यावरच मला माहित आहे. अरे असं कसं काय माहिती आहे मला सांग, याच्यावरच डोळा होता. होता आहे. मी आता ना जितू मला एक बोलू तर दे. सुरुवात मी अशी करणार होतो की जनरली मी कुठल्या इंटरव्ह्यूज ना जात नाही किंवा मला आवडत नाही. मी खूप नर्वस होतो, कॉन्शियस होतो, मला बोलायलाच फार आवडत नाही. आज पहिल्यांदा असं मला वाटतं की आज मी थोडा कम्फर्टेबल आहे, थोडा रिलॅक्स आहे, कारण तू आहेस आणि मला वाटतच नाही की आपण काही फॉर्मल गप्पा मारणार. पण तू आल्या आल्या हा जो काही प्रश्न विचारलायस त्यानंतर माझं सगळं शांतता भंग पडणार. एकात ना एक निघतं ना असं पॉपअप. आपण फेसबुकवर दुसऱ्याचा अकाउंट बघत असताना पटकन तिसराच माणूस मेसेज करतो ना आपल्याला, आणि त्यातनं वेगळीच एक संभाषण. तसं हा काय तर डोळा होता. हो, मी खूप मुलींची मन दुखावली आहेत हे मला माहिती आहे. आणि मी खूप मुलांची ते मला माहिती नाहीये, कारण मला जेन्युअनली माहिती नव्हतं की माझ्या मागे किती मुलं आहेत की नाही, कारण मी खूपच लहान वयात प्रेमात पडले. तू खूप मोठा होतास तेव्हा, तू माझ्याशी, मी तुझ्या प्रेमात पडले तेव्हा तू खूप मोठा होतास. किती होतास तू प्रेमात पडलास तेव्हा उमेश? हे बघ किती. मी कॉलेजमध्ये होते, मी 12वीत होते. आणि हा बघ मी तो किस्सा सांगेन. 8 वर्ष मोठा आहे. 8 वर्ष मोठा. मग काय झालं 8 वर्षांनी? काय, अरे म्हणजे तो काम करत होता त्यामुळे त्याला सगळी समज होती. मी अत्यंत, तो जो साधी शब्द तू इथे म्हणालास ना, ते मी तेव्हा होते. तेव्हा होतीस तू. हा, तू काय म्हणत होतास? अजूनही साधीच आहे. म्हटलं तू काय नाही म्हटलं की मी सांगेन, तू जास्त असं काही म्हणायला लागलीस. तू कसं कसं आपण भेटलो, मग कसं तू इंटरव्ह्यू घ्यायला वरळी सीपेसला भेटलीस. आणि साधी एक सांगतो, हे पाहुणे नाहीयेत माझे. सांग उमेश सांग उमेश सांग ना. सगळ्यात ब्रिलियंट इंटरव्ह्यू आप देख रहे हैं कि आज नॅशनल टीव्ही पर, नॅशनल टेलिव्हिजन पर पर्दा फाश हो रहा है एक ऐसी लड़की का जो दिखने में बहुत ही साधी है. ऐसे लगता है जैसे कि वो अभी अभी साधी सांग ना. दीदी काय पद्धतीने इंटरेस्ट दाखवला होता तिने मला
सांगितलं होतं याच्यावर ना तुम्हाला कळेल की माझं त्याच्यावर किती प्रेम होतं आणि मी खरंच किती साधी होती. हेच सांगतोय मी कधी कधी म्हणजे न्यूज चॅनल वर जर समजा न्यूजचं अँकर फक्त असं राहिलं आणि फक्त खालनं स्क्रोल चालत राहिलं तर कसं वाटेल. बोलू दे की मुख्य बातमी. सो तिने मला सांगितलं की तू काम करतोयस माझ्या कॉलेजमध्ये ना एक आम्हाला एक प्रोजेक्ट करायचा आहे ज्याच्यात कलाकाराचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. सो तू मला येऊन भेटशील का. मी म्हटलं बरं भेटतो. आणि मी वरळी कुठे ठरली जागा तर वरळी सी फेस. वरळी सी फेसला हातात वही पेन असं सगळं होतं आणि फ्रॉक आणि ओके ओके. आणि मग प्रश्नच येईनात म्हटलं आता इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू काही इंटरव्ह्यू वगैरे काही काही. आम्ही पोहोचलो वरळी सीफेसला आणि यांनी आठवण करून दिली की आम्ही जनरल गप्पा वगैरे मारायला लागलो होतो. हा म्हटलं अगं तुला इंटरव्ह्यू घ्यायचा होता ना. मी म्हटलं अरे हो तेव्हाच म्हटलं हा साधेपणा हाच आपल्याला जिंकायचा आहे. ऍक्च्युली ते त्यात कारण असं होतं की आपण प्रेमात तर पडलोय पण आपल्याला या माणसाबद्दल फार माहिती नाहीये. कॉलेजच्या नावाखाली माहिती गोळा करून घ्यायची होती त्याच्याकडनं. नाही पण काय म्हणजे अगदी योग्य माणूस निवडलास तू. म्हणजे बाकी सगळी मजा मस्ती आणि सगळं सगळं करूच आपण पण म्हणजे एक नक्की वाटतं मला की मला रेवा आहे. माझ्या रेवाच्या आयुष्यात जर कोणी पुरुष यायचा असेल कोणी मुलगा यायचा असेल तर तो उम्यासारखा आहे. अरे क्या बात. नाही सिरियसली म्हणजे असा मोठी कॉम्प्लिमेंट आहे. असा माणूस फार 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 महत्वाचा असतो आयुष्यात. तर या मवाळ मतवादी मित्राबरोबर खरंच खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. ज्या बापाला आपल्या मुली बद्दल जो सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह आणि चांगलाच विचार करू शकतो तू ती मला कॉम्प्लिमेंट देईल ह्यापेक्षा माझ्यासाठी उत्तम कॉम्प्लिमेंट. मी यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने व्यक्तच होऊ शकत नाही. बरं तर मग तो इंटरव्ह्यू झाला तुझा तो किती तास चालला. किती तास. खूप वेळ होतो एक दीड तास तरी. तुला ते सांगायचं ते सांग. नाही एवढंच सांगायचं होतं. नाही एक दीड तास चालू आणि मग ते इंटरव्ह्यूज नंतर चालूच होते. कितवीत होती सणी. कॉलेजमध्ये होते. मी उमेश आणि मी भेटलो एका मालिकेच्या सेटवरती आणि त्या मालिकेचा तो शेवटचा दिवस होता शूटिंगचा आणि त्याच्यात त्याचं लग्न होणार होतं झालं आणि तो आमचा शेवटचा दिवस शूटिंगचा तेव्हा आम्ही त्या मालिकेच्या सेटवर पहिल्यांदा भेटलो. काय वय होतं आपलं. मी 11वीत होते तेव्हा. 11वी संपत होती 12वीत जात होते अशी होते. मग वर्षभर 16-17 हा मग पुढचे काही एक 6-7 महिने आमचा काही कॉन्टॅक्ट नसेल. मग एका कॉमन मैत्रिणी थ्रू आम्ही परत भेटलो कारण त्याचे खूप कोर ग्रुप सगळा दादरचा आहे आणि मी दादरची आहे. सो माझ्या बाजूच्याच चाळीत ते राहायचे. सो आम्ही आम्ही असं बघायचंय मग ती परत भेट झाली. मग तेव्हा आम्ही त्या शेवटच्या दिवशी नंबर्स एक्सचेंज केले होते पण कधी लगेच फोन नव्हता केला. पण ऍक्च्युली मी त्याची फॅन होते. म्हणजे मी मालिका बघत होते तेव्हा कारण मी शाळेत असताना आणि मी त्याची ती मालिका आमच्या घरी केबल टीव्ही नव्हता. मी शेजारच्यांकडे जाऊन बघायचे की मला ही बघायची आहे आणि मी बघायचे आणि मला त्याची जी ही खळी आहे ना मला ती प्रचंड आवडायची. आम्ही आयुष्यात इतक्या वर्षात गेली काही. मी प्रेमात पडल्यावरती गेली. अच्छा लग्नात बोलवलं होतं त्यांना ते जे शेजारी जिथे जाऊन टीव्ही बघायचीस. हो ना मग काय ते अजूनही आमचे शेजारी आहेत. अजूनही तुमच्या शेजारी आहेत. बर तू हिला पहिल्यांदा कधी पाहिलं होतंस. पाहिलं होतं मी दे धमाल या मालिकेमध्ये तिच्या. पण मी खरं सांगू का मी प्रिया म्हणते ती फॅन होती आणि ती प्रेमात पडली वगैरे पण मी जनरलीच कुठल्याही बाबतीत वेळ घेतोच कुठल्याही आयुष्यातल्या गोष्टीवर. त्यामुळे ह्याच्यात वेळ घेतलास ना. नाही त्याच्यानंतर उमेशने खूप वेळ घेतलाय. म्हणजे खूपच. म्हणजे आम्ही साधारण मी 13वीत वगैरे असताना माझे 18 वर्ष पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर आमचं एक कॉन्व्हर्सेशन झालं होतं की
आपल्या दोघांनाही असं वाटतंय की काहीतरी हे कुठल्या तरी दिशेला चाललंय, पण आपण काही बोलूया नको आता, लेट्स सी व्हेअर इट गोज. मी खूप घाबरत होतो. अच्छा. हा, मी घाबरत होतो कारण मला माहित नाही. सो आणि मी ऑल्सो बिकॉज कारण मी खूप लहान होते, मी 8 वर्ष लहान आहे त्याच्यापेक्षा, त्यामुळे मलाही माहिती नव्हतं हे कसं होणार आहे, आणि त्यालाही माहित नव्हतं हे एवढं बाळ आपल्याला सांभाळायला लागणार आहे आयुष्यभर, ते झेपणार आहे की नाही झेपणार आहे. म्हणून आम्ही थांबलो आणि परत ऑफकोर्स थोडस घरनं माझा विरोध होईल अशी शक्यता होती, झालाही, पण त्यामुळे आम्हाला तसंही वाटत होतं की सगळ्याच बाजूने आपण वेळ देऊया आणि बघूया की खरंच हे लग्नापर्यंत जाणार आहे, न्यायचं आहे का काय. पण त्याच्यातच 4-5 महिन्यात वी वर शुअर की होतंय हे काहीतरी, हे सक्सेसफुलच्या दिशेने जाणार. मी किती खेळतो तिच्या मनाशी बघ. सगळ्यात उत्तम उदाहरण ह्याच्यावरती अनेकांनी नंतर मला शिव्या घातल्यात की तिने राहुल नाही तिला, तो आमचा स्वभाव वेगवेगळा आहेच की मी किती थांबू शकतो आणि ती जे आहे ते पटापटा बोलून मोकळी होते. सो ह्या त्या 6 महिन्यांच्या प्रोसेस मध्ये मला तारीखही आठवते, 9, तू तारखा विचारतो बघ, काही काही तारखा 9 ऑगस्टला ते जे रात्री जे 9 to 9 फ्री कॉल असायचे ना, तेव्हा त्याचा आम्ही खूप पुरेपूर वापर केलेला होता. सो त्या ह्याच्यात एका फोन मध्ये तिने न राहून मला विचारलंच की बाबा आता मला काय राहत नाही, माझं मला इंटरेस्ट आहे, तुझं काय म्हणणं आहे. तर तिथे मी हो म्हटलं नाही तिला, मी म्हटलं मला वेळ घेऊ दे, विचार करून मी सांगतो तुला. 9 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर मी तिला काही उत्तर दिलं नव्हतं आणि 18 सप्टेंबरला तिच्या वाढदिवशी मी तिला हो म्हटलं. अर्थात ह्याच्यावरती लोक मला खूप शिव्या घालतात की तू का तबलात गेली असती तर. पण त्याला इतकं कॉन्फिडन्स होत की हे नाही जाते कुठे आपल्याला. आणि 18 सप्टेंबरला तिचा वाढदिवस असतो, त्यामुळे मी म्हटलं की त्या दिवशी जरा काहीतरी धमाल सरप्राईज देऊया. आयुष्यात परत कधी माझ्या वाढदिवसाला गिफ्ट का नाही दिलं, एकदाच देऊन मोकळा झाला असतो. म्हणजे आता मी ह्याच्याबद्दल खर तर मी खूप वेळा हे बोलले, पण जित्या उमेश इज द बेस्ट पर्सन ऑन दिस प्लॅनेट जो वाढदिवसाला सरप्राईजेस देऊ शकतो. त्याच्या इतकं आउटस्टँडिंग बर्थडे प्लॅन कोणीही करत नसेल असा मला विश्वास आहे. ते एकच वर्षात करायचं, 364 दिवस. मला लाड करू. कधी असं झालं की उमेश असं रोमॅन्टिक होऊन गाणं गातोय तुझ्यासाठी? कधीच नाही, उलट आहे. हा, मी गाणी म्हणायची बाईक वरती आणि उमेश बाईक चालवायचा आणि तो मिरर ऍडजस्ट करायचा. मिरर करेक्ट, एक मिरर ट्रॅफिक साठी असायचा आणि एक मिरर मागचा फोकस करेक्ट. आणि आम्ही कुठूनही कुठपर्यंत जायचो, आय थिंक आमचे काही स्पॉट्स ठरलेले होते जे आम्हाला आवडायचे. सांगाला सांगाला बँड्राला रेक्लेमेशन ते शाहरुखच्या बंगल्याच्या इथे, ताज लँडसेनच्या इथे एक समुद्राला फेसिंग असणार असं एक छोटस रेस्टॉरंट आहे, म्हणजे असं ते एक सँडविचेस वगैरे मिळतात तिथे. ती आमची एक पेटंट जागा होती, म्हणजे आम्ही कायम तिकडे जायचो. दुसरं आम्ही बाईक वरनं जायचो राजाबाई टॉवरच्या इकडे, एवढा मोठा उसाचा रस मिळतो तो प्यायला. गेलोय मी पण तिकडे. आपण सेफ गेलोय सगळे. नाही नाही नाही, सांग ना आणखी सांग ना. द पहिली फिल्म आम्ही एकत्र बघितली ती म्हणजे ब्लॅक. आणि त्याच्यानंतर सुचवायचं होतं का की नंतर नंतर ह्याच त्या मुलीसारखं होणार, तो बोलू शकणार नाही झालेलं नाही. हा कार्यक्रम नर्म विनोदी सुद्धा करायचा असतो, काही सिरियस गोष्टी काही नर्म विनोदी, म्हणून बाकी तुझ्याविषयी काही नम्र विनोद. ओके ओके. सो त्या जुहू बीचला, जुहू बीचच्या समोर पण एक कॅफे होतं, तिथे आम्ही बसायचो. ओके. आणि आमच्या 3-4 ठरलेल्या जागा होत्या. वडाळ्याचं जे थिएटर आहे आयमॅक्स, हा आयमॅक्स, आयमॅक्सच्या खालती फूड कोर्ट आहे, तिथे उमेशला त्याच्या एका मैत्रिणीने सांगितलं होतं की तिकडे सरसो का साग आणि मक्केदी रोटी छान मिळते, म्हणून तो मला तिथे सरसो का साग आणि मक्केदी रोटी खायला घेऊन. अशा किती मक्क्याच्या रोट्या खाल्ल्यास तू. जाऊ दे ना, आपण नम्र विरोधी करायचं ना कार्यक्रम. नम्र विरोधी काही मैत्रिणींच्या आया सुद्धा. मैत्रिणी तर सोडा. आय 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 आय. म्हणजे एक वेळ मैत्रीण परवडली. काय
अरे पण हे बघ एज ग्रुपला लिमिट नाही आहे, 5 वर्ष ते 55 वर्ष कोणी. अरे बरं तू सुद्धा एक प्रिव्हिलेज आहेस की काय, ज्या इतक्या ह्या रेंजच्या माणसाबरोबर तू म्हणजे. मी तुला माहितीये हे मी कायम म्हणते की मी आयुष्यात एकच गोष्ट उत्तम केलेली आहे, बाकी मला काही माहिती नाही, या माणसाशी लग्न करणं. हे माझं फिक्स डिपॉझिट आहे. सेम इयर. काय व्याजदर काय तुमचा? हे बरं, माझी इच्छा आहे की तू प्रियासाठी काहीतरी ऐकवावस. अरे मी कधीच, मरे कार्यक्रम चालू ठेवायचा आहे ना. पण हो चालू ठेवायचं, कधीच गायलेलं नाही, आत्ता गायचं. दोन ओळी गा. मित्रांनो, आजचा दोन स्पेशलचा भाग एका अशा जोडप्यासोबत रंगतोय ज्यांच्यात एक अतूट बॉन्डिंग आहे, अफलातून केमिस्ट्री आणि एकमेकांबद्दल कमालीचा विश्वास. लग्न अशाच विश्वासावर ठरतं आणि त्याच विश्वासाच्या जोरावर संसार सुखाचा होतो. परंतु आजच्या या ऑनलाईन जगात आपल्याला दिसणाऱ्या ऑनलाईन स्थळांवर कसा विश्वास ठेवणार? उत्तर एकच आहे, एबीपी वेडिंग्स. कारण फक्त एबीपी वेडिंग्स त्यांच्या मॅट्रिमोनी साईटवर फोटो आयडी जुळणारी प्रोफाईल प्रदान करतात. म्हणून आता निश्चिंत रहा, कारण फक्त एबीपी वेडिंग्सच्या मॅट्रिमोनी साईटवर तुम्हाला मिळतील जेन्युइन म्हणजेच असल प्रोफाईल्स. विचार कसला करताय, एबीपी वेडिंग्स .com भेट द्या आणि शोधा तुमचा स्पेशल जोडीदार. बर, आता आपण खेळणार हो की नाही. फलक आहे, छोटा फलक आणि दाखवायचं. जोडीदाराने पसारा केल्यामुळे चिडलाय का? का हसतोय? नाही तू कधी नाही, कारण मीच पसारा करतो आणि त्याच्यावरती फक्त त्याच्यावरच काही वर्ष आमच्यात भांडण चालू होती. हो आता काय तू एक्सेप्ट केलंयस का, हा बदललाय? थोडा तो बदललाय, थोडं मी एक्सेप्ट केलंय. पसारा म्हणजे काय करतो, पॅन्ट अशी काढून सगळं पॅन्ट जिथे काढतो टाकायचं टाकायचं. असं होत, खूप पूर्वीची ही गोष्ट आहे, आता नाही. पण नाही, पण म्हणजे असं होत म्हणजे आता उमेश कसा झालाय माहितीये का, जर सगळं सध्या आम्ही आई बरोबर मी जास्त वेळ आहे, त्यामुळे आला तो जिम मधून आणि वगैरे जेवायची वेळ झाली की स्वतःच स्वतः जेवतो, भांडी बिंडी आवरून उरलेलं वगैरे काढून ठेवून योग्य भांडी घासायला ठेवून टेबल पुसून. परवा मी अशी गेले आणि बघितलं म्हणलं ओ आता चला आवरूया, उमेशचं जेवण झालं. हेच हेच असलं पाहिजे, हा आयडियल वे आहे. ओ ओके. जोडीदारानं दिलेलं गिफ्ट आवडलं नाही असं कधी झालंय का?
नाही. काय तुम्हाला गिफ्ट काय दिलं गेले काही दिवसात आठवतच नाही मला. काहीच नाही. सतत काही नाही. पण शक्यतो बायका देत नाहीतच गिफ्ट. नाही नाही असं नाही. काय गेल्या काही दिवसात मला वर्षात मिळालेलं नाही. काय बोलतोस तू. तुला मी कधी गिफ्ट नाही दिली का. काय नेहमीच घेत असतेस असं. काय 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 सांग आता. सावरू नको सांग. काय दिलंस गिफ्ट तू शेवटच्या गिफ्ट काय दिलं होतस. सायकल. कधी. सायकल गेल्या वर्षी वाढदिवसाला. गेल्या वर्षी वाढदिवसाला. दोन वर्षासाठी. नाही सायकल असल्यामुळे ते गिफ्ट चालतच राहील. बर रंगपंचमीला लावलेला रंग बरेच दिवस जात नाही असं कधी झालंय का. हो हो लहानपणी. हो तुला पण ना. तुला तर हटकून रंग लावत असतील. हो मला आवडायचं रंग खेळायला. माझं लग्नानंतर बंद झालं कारण उमेशला आवडत नाही. आणि मग तेवढ्या एका दिवसासाठी माझं माहेरी जाणं झालं नाही. नाहीतर आमच्या माहेरी दादरला अमेझिंग रंगपंचमी आम्ही मी धुळवड अशी खेळतो. हे असं काय. मी तिला नाही म्हणतच नाही. कशाला नाही म्हणशील. पण असं नाही आपण पण सामील व्हायचं. असं केलं तरी ए मला लावू नका रे रंग बिंग. नंतरची मेहनत तिला त्रास. रंग लावायला काय नाही काढायला जायचं रे. हा ते काही काही वर्ष ते केलंय. सोपडून जायचं तेल सगळं निघतो रंग. कॉलेजात कुणी प्रपोज केलंय का. तुला प्रपोजही केलं नाही कुणी. अगं तू नाही केलं. तुला कोणी प्रपोजही केलं नाही. हिम्मतच कोणीच नाही केलं. तू रावडी होतीस का. नाही पण मी खूप नॉन अप्रोचेबल होते. तुमचं अपब्रिंगिंग आणि तुम्ही ज्या प्रकारची माणसं असता त्याच्यात मला माझं कायम होतं शाळेमध्ये काय किंवा कॉलेजमध्ये काय की माझं हे ठरलं होतं की मी करीन तर लव्ह मॅरेज. मी अरेंज मॅरेज करणार नाही. पण मला जर कोणी प्रपोज केलं तर मला असं वाटायचं घ्या मुलगा वाई. माझ्या बाबतीत फक्त उलट झालंय. ती आधी इतरांना तुसड्याने वागवायची आता प्रेमाने वागवते. माझ्या बाबतीत उलट झालंय. मला आधी प्रेमाने वागलं आता तुसड्याने वागवतो. काय तू बोलशील आणि आम्ही हो म्हणूया त्याला. काय बोलता. हे बघ डोळे बघ जरा इकडे बघ त्याच्याकडे बघ नाही का. हे बघ डोळे बघ. अरे सोल्ड आउट आन्सर आहे बघ. असं आहे ते. तुला कोणी प्रपोज केलं होतं. किती किती जणींनी. काय नाही बेसिक 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 म्हणजे किती आठवत नाही. आता दोन चार असतील. दोन चार असतील. मग तू नाही म्हणालास. घाबरायचो मी. कोणाला असं काही काही कमिट करायला किंवा काही हो म्हणायला असं असं काही. हा आपलं टाइमपास म्हणून काही इच्छा नव्हती त्यामुळे. उठते मी तो झोपलेलाच असतो. तू तरी उठत नाही. आता आजच सकाळची गोष्ट आहे. मी 6:45 उठले. मी सगळं आवरलं आणि आमचं असं ठरलं होतं की 7:15 निघायचं होतं. ह्याचा 7:45 अलार्म वाजत होता. सांगतो ऐक ऐक गंमत सांग सांग. अरे आय कॅन अंडरस्टँड मला हे आता खरी गोष्ट सांगतो. सांग सांग काय झालंय. गेले गेले काही दिवस कुठल्या मला हॉस्पिटल मला आठवत नाही. तिकडे असताना मी अलार्मची वेळ चेंज केली होती. जी 8:00 झाली होती. नाही तर एवढ्या लेटचं कोण अलार्म लावेल का. पावण्यात आणि 10:00 पण लावतो अलार्म कधी कधी. नाही पण मी लावला होता. तो झाला होता बहुतेक नाईट शिफ्ट चालू होत्या तेव्हा का काय मला आता एक्झॅक्टली आठवत नाही. तो अलार्म मी बदलायचा राहिला आहे. सो त्यामुळे तो मी जेव्हा तयार व्हायला गेलेला असतो तेव्हा तो वाचतो आला. आणि मग तिला ते बिचारीला जाऊन तो बंद करावा लागतो. हा झोपलेलाच असतो आणि तो आज तो अलार्म वाजत होता तेव्हा हा आवरत होता. बरोबर. पण असं दोनदा तीनदा झालंय. नाही झालंय का उमेश. अरे अलार्म बंद कर रे उमेश.
15 दिवस आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तर दिवस रात्र सतत ते न्यूज चॅनल, पण मला एका पॉईंट नंतर कंटाळा येतो कारण घडत वेगळं काहीच नाहीये. तेच 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 सारखं घडतंय. बरोबर. एकदा हे करतात, एकदा ते करतात, एकदा ते करतात, एकदा हे करतात. एका लहान मुलाचा मस्त एका लहान मुलाचा असा फोटो होता टीव्ही कडे असं बघतोय आणि आता कधी संपणार हे कार्टून बघता येत नाही. माझी साधारण हीच अवस्था झाली होती, आता कधी संपणार आहे. पण तू सगळं बघत होतास. हा मी मला मी न्यूज चॅनल साठी बघत असतो मध्ये मध्ये. बघायला पाहिजे, आपण बघायला पाहिजे कारण हल्ली न्यूज चॅनल वाले जास्त नाट्य निर्माण करतात आपल्यापेक्षा. नाही बघायला पाहिजे, मीही बघते पण मी 15-20 मिनिटं बघेन. हा हा काय आणि माझे बाबा काय दिवसभरही बघू शकतात ते. मला तेवढं माझं नाहीये, मला कंटाळा येतो. तुला बातम्या बघण्यापेक्षा त्या बातम्यांमध्ये यायला जास्त आवडतं. कसं वाटलं माझं वाक्य? नाही असं माझं म्हणणं नाहीये, पण वाक्य छान आहे. वाक्य छान आहे. एकमेकांच्या घोरण्यामुळे कधी झोप मोड झाली आहे का? तिचं हो आहे मला माहिती. हो 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 ना. ऍक्च्युली तो नाही घोरत, फक्त थकलेला माणूस घोरतो कधी कधी. खूप खूप थकला असेल तरच तो घोरतो, नाही तर नाही. हो ना. बर ठीक आहे. उमेशच्या फिमेल फॅन्सचा घरी वगैरे फोन येतो कधी? आलाय रात्री आपले हॅलो उमेश का मत आहेत का असं? हॅलो पत्र आले. हा पत्र आले. पत्र सांग ना आम्हाला, तू वाचतेस पत्र? पण ते नाटकाच्या प्रयोगालाच येऊन देतात त्या तुझ्या समोरच? नाही मी सगळ्या प्रयोगांना काही रोज जात नाही, पण ते प्रयोगालाच येऊन देतात त्याला पत्र. तुला कसं कळतं मग पत्र देतात? हा तो घरी घेऊन येतो ना सगळं. त्यापैकी काही पत्र सगळं घेऊन बाकीची कुठे ठेवतो? सगळी पत्र घरी आणतो तो, मला सगळं सांगतो, मी न विचारता. बघ हा कॉन्फिडन्स मिळवायचा आहे लक्षात. वाटलं पाहिजे सगळं सांगतो. पण तू असतीस समजा लग्न नसतं झालं, तू एखादं लिहिलंच असतस की? म्हणजे खूप लिहिली असते. हो ना, लिहिलीच असते. पण मग हे नाही का आपण की मी खूप खार खाल्लं असतं ह्याच्या बायकोवर. हो ना, खूप खूप. पण मग हे साहजिक मीच झाले, तिचं काय खरं नव्हतं. पण मग साहजिकच आहे ना, इतरांची पण पत्र येणार आहे ना. ऑफकोर्स आहे, असं लक्षात राहिलेलं कुठे? आणि मी खरं सांगू जित्या, तो आहे इतका चांगला की लोकांना तो आवडावा, त्यामुळे. बरोबर 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 आहे. एक गोष्ट आणखी आहे की उमेश तुला असं कधी होतं का, तुला इन्सिक्युरिटी कधी वाटते का? प्रिया इतकी सुंदर आहे, इतकी देखणी आहे, शिवाय ती पुन्हा स्वतःला मेंटेन करते, अशी छान राहते, तुला कधी इन्सिक्युरिटी वाटते? खरं सांगू तर नाही वाटत, खरंच नाही वाटत, अजिबातच नाही. म्हणजे उगाच सांगायचं म्हणून नाही सांगत आहे, पण जेन्युअनली मला कधीच, कारण मला तो विश्वास आहे तिच्यावरती, त्यामुळे. आणि मला खरंच नाही वाटत. म्हणजे मी रादर असा असीन की मी अनेकदा तिला सांगितलेलं आहे, मीच तिला सांगतो की अगं तुझे मित्र असायला हवे, तू मित्रांबरोबर जायला हवंस. काय म्हणता येईल की तुम्ही आम्ही दोघंही पार्टीवाले नाही आहोत, त्यामुळे. पण अदरवाईज सुद्धा तू जा मित्रांबरोबर, तू माझ्या मते अनेक गोष्टी एक्सप्लोअर करायला हव्यात, नाटकं पाहणं, सिनेमा पाहणं असो, काही फिरणं असो. सो मला खरंच नाही आहे ती इन्सिक्युरिटी, अजिबातच नाही. मी सोलो ट्रॅव्हल करू शकले ते उमेशमुळे, त्यांनी पाठवलं मला. हो ना, की तू जा एकटी फिर, कारण तुला आवडतात त्या गोष्टी एक्सप्लोअर करायला, आणि तू जा तुझ्या पद्धतीने एक्सप्लोअर करून ये. केल्याने देशाटन असं जे म्हटलं जातं, तर ते याचसाठी आहे की तुम्ही फिरायला पाहिजे, तुम्ही जायला पाहिजे, जग पाहायला पाहिजे. ऍब्सोल्युटली. हे जग न बघितलेल्या माणसांचं म्हणणं आहे, असं का कपडे ते हे कान ते का. अजून काही काही लोक तर अजून घोंगट की आडसे दिलबर का त्याच गाण्यात अडकलेले आहेत. कारण माझ्या मते हेच अनुभव खूप महत्वाचे आहेत, अनुभव घेणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे. अगदी बरोबर. बरं दादा एक गुड न्यूज आहे नावाचं एक अप्रतिम नाटक तू प्रोड्यूस केलंस, तर प्रोड्यूस केलं याच्या कडे मी नंतर येईनच. पण उमेश एक खरं तर प्रोग्रेसिव्ह नाटक आहे, खूप वेगळा विषय आहे. तर ते प्रोग्रेसिव्ह नाटक करत असताना तुझ्या मनात काय विचार आला? एक तर तू ते नाटक लिहायला लावलंयस ना? खरं सांगू मी ह्याच मताचा आहे, आणि माझ्या मते तूही याच मताचा असशील की आपण ना फक्त म्हणत राहतो
नाटकाला येणारा ऑडियन्स हा 40 आणि 50 पुढचा आहे, तरुण पिढी येत नाही, नाटकाकडे वळत नाही. सो माझं असं म्हणणं आहे, कलाकार म्हणून किंवा निर्मिती करायची ठरवल्यानंतर सुद्धा आपण का नाही आजच्या काळाची नाटकं करायची, का नाही आपण प्रोग्रेसिव्ह नाटकं करायची? बरोबर आहे. तरच तर तरुण पिढी सुद्धा येणार आहे ना नाटकाला. तुम्ही सतत जर तो नाटकाचा फक्त नाही नाही 40-50 पुढचे येतात सो आपण अभिजातच नाटकं करायची आणि आपण जुनीच नाटकं करायची, नॉस्टॅल्जिया असावा, माझं त्यांच्याबद्दल काहीच दुमत नाही. जुनी काळातली माणसं ग्रेटच होती, पण आपण या काळात असं कधी काम करणार आहोत की काही वर्षांनतर ह्या काळाचा पण उल्लेख केला जाईल, वेळेला सुद्धा थिएटरमध्ये ह्या ह्या पद्धतीचे विषय हाताळले गेलेले आहेत. माझ्या सुदैवाने मी प्रेक्षकांचे आभार मानीन खर तर, आमच्या निर्मात्यांचे पण, प्रिया आणि सोनल कदम आणि नंदू कदम जे आहेत, ज्यांनी हा विषय करायचा ठरवलं, प्रेक्षकांनी तो स्वीकारला आणि त्यामुळे हे नाटक यशस्वी होत आहे. आता एक वर्ष पूर्ण होईल या नाटकाला. याच निमित्ताने मला सगळ्या प्रेक्षकांना पण हे सांगायचं आहे की आपणच जर वेगवेगळे विषय पाहायला गेलो नाही, आपणच जर त्याला एनकरेजमेंट दिली नाही, तर वेगवेगळे विषय कसे तयार होणार? कोणी धाडसच करणार नाही ना. म्हणजे हे जर नाटक चाललं नसतं तर कशाला प्रिया बापटनं नंतर परत पैसे टाकले असते? तू नाटक प्रोड्यूस केलंस, का तुला वाटलं प्रोड्यूस करावंसं? एक तर जेव्हा कल्याणी पाठारेजी आमची खूप जवळची मैत्रीण आहे, तिच्या मनात जेव्हा हा विचार आला तेव्हा तिने बोलून दाखवलं, तर ती आधी ह्याचं काहीतरी वेगळं करणार होती, मग ते घडलं नाही. आणि मग तिने जेव्हा उमेशकडे हा विचार बोलून दाखवला की हा जस्ट थॉट आहे, तेव्हा उमेशने तिला खूप पुश केलं की तू लिही, तू लिही. 2 वर्षात ना आपल्याकडे एक असं स्क्रिप्ट येतं की ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आपल्याला हा रोल करायचा. मला असं खूप वाटतं की कदाचित आता तो काळही आला आहे की जेव्हा कलाकारांनी स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी ज्या आपल्याला खूप मनापासून सांगाव्याशा वाटतात, ते एखादा विषय असेल, एखादा मुद्दा असेल, एखादं मत असेल, एखादा विचार मांडणं असेल, किंवा एखादं पात्र उभं करणं असेल, त्याला धरून आपले लेखक मित्र मैत्रिणी घेऊन आपण कलाकृती उभी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इट इज हाय टाइम. कारण प्रत्येक वेळेला आपण असं नाही म्हणून चालणार की मला ज्या पद्धतीचं काम करायचंय ना ते समोरचे आणतील, ते लिहितील, मी वाचीन, मला ते आवडेल आणि मग मी ते करीन, ह्याला खूप काळ लुटतो. त्यापेक्षा आपण थोड्या थोड्या गोष्टी इनिशिएट करायला पाहिजे. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो कल्याणी आणि उमेशनी इनिशिएट केला, त्या दोघांनाही पोटतिडकीने वाटलं की ही गोष्ट मस्त आहे, हा विचार छान आहे आणि आपण हा सांगूया. आणि मला त्याही पलीकडे जाऊन असं वाटतं की कलाकार म्हणून जसं आपण त्या गोष्टीमध्ये जितकी इन्व्हॉल्वमेंट दाखवतो तितकीच जर तितक्या पोटतिडकीने ती गोष्ट सांगावीशी वाटते आहे, तर त्याची आर्थिक जबाबदारी सुद्धा घ्यायला पाहिजे. अगदी खरं सांगू तर फेसबुकच्या एका पोस्ट पासून तयार झालेली ही वन लाईन आहे आणि जी ज्याचं एक नाटक झालेलं आहे. कोणा ना कोणाच्या तरी एका भावा बहिणीचा फोटो पाहिला प्राऊड पॅरेंट्स या ह्यानी आणि त्यातनं निर्माण झालेले कल्याणी, मग ती प्रोसेस, मग तिने फक्त एकच सीन लिहिणं, मग तिला फोर्स करून दुसरा सीन लिहायला लावणं, मग तिला तिला कुठेतरी कॉन्फिडन्स येऊन आज एक लेखिका म्हणून आज कल्याणी उभी राहिली असं मला वाटतं. ह्या निमित्ताने माझ्या सोबत जे 3 कलाकार आहेत, ऋता दुर्गुळे, ऋषी मनोहर, आरती मोरे, या तिघांचंही पहिलं व्यावसायिक नाटक आहे. सो मला असं वाटतं हीच एनर्जी आमच्यासाठी खूप महत्वाची होती आणि प्रत्येक जण तितक्याच मनापासून त्यांचं कार्य असल्यासारखं त्यांनी याच्यात काम केलेलं आहे. आणि अद्वैतनं फार अप्रतिम दिग्दर्शन केलेलं आहे. अद्वैत दादरकर या माणसामुळे एक ते नाटक वेगळ्या पद्धतीनं डिरेक्ट केलं गेलं हे पण खरं आहे. आणि मला असं वाटतं प्रशांत दामलेंनंतर रंगभूमीवर एखादी व्यक्ती आल्यानंतर तू राहा बाबा, नाही दामले काका, दामले काका जे आहेत, दामले बुवा नंतर मी आणि नाटक संपल्यानंतर मी तुला याच वाक्यात तुला सांगितलं होतं की अरे मला असं वाटलं की एक तजेला आला बुवा. आणि इतक्या गंभीर प्रकृतीचं नाटक इतकं हसत खेळत तुम्ही कुठे घेऊन जाता? या निमित्ताने थँक्यू सो मच की हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, जेणेकरून खरंच प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवं आणि त्यांनी नाटकाला यायला. म्युच्युअल आहे मित्रा, या आमच्या कार्यक्रमात तुम्ही दोघेही येत आहे, यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढते आणि वाईस वर्षा. बर प्रिया, मागे एका अवॉर्ड फंक्शन मध्ये तुझ्या ड्रेसिंग सेन्स बद्दल तुला खूप ट्रोल केलं गेलं. हो, पण खरंच म्हणजे मला असं वाटतं तू एक तू झाली सई तामणकर, त्याच्यानंतर अमृता खानविलकर, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असता स्वतःवर आणि तुम्ही छान राहता, मस्त राहतेस तू, पण ते ट्रोल केलं गेलं. एकतर मुळात कुणी काय कपडे घालावेत आणि विशेषतः स्त्रियांनी हे तुम्ही कसं काय ठरवणार, का होत असावं असं तुला वाटतं?
मला असं वाटतं की मी माझ्या वेबसिरीज नंतरही खूप ट्रोल केलं गेलं होतं काही वगैरे, पण मला ह्या सगळ्यामध्ये एकच गोष्ट वाटते, आपल्याकडे ते आहे ना की जे काही धाडसी निर्णय घ्यायचे किंवा जे करायचं आहे ते दुसऱ्यांच्या घरात होऊ दे, क्रांतिकारी दुसऱ्यांच्या घरात जन्माला येऊ दे. आपल्या घरामध्ये आपलं बाळ कोकरूच असलं पाहिजे, सात्विकच असलं पाहिजे. बरोबर. इन अ वे ही खूप चांगली गोष्ट आहे की सगळे प्रेक्षक मला त्यांच्या घरातली समजतात. बरोबर. ही अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण त्यामुळे त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीतल्या हिरोईन्सनी ते केलं की त्यांना खूप आवडीने बघतात आणि म्हणतात की अरे ही किती छान दिसते, ही किती मस्त कॅरी करते, इंटरनॅशनल त्यांचे फॅशन सेन्स आहेत. आणि मी केलं किंवा आम्ही कोणी केलं की मग त्यांचं असं की आपल्या घरच्या मुलींनी हे नाही करायचं. सो मला असं वाटतं की ही एक चांगली गोष्ट आहे की ते आपल्याला आपल्या घरची मानतात, पण मला असंही वाटतं की आपल्याच घरच्या मुलांना तुम्ही सगळ्यात जास्त स्वातंत्र्य दिलं पाहिजे एक्सपेरिमेंट आणि एक्सप्लोर करण्यासाठी. ऍब्सोल्युटली. कारण आपल्या घरातल्या मुलींनी काय करायचं घरातल्यांनी पण ठरवू नये, मुलींनी ठरवावं. तुम्ही संस्कृती रक्षक होऊ नका, प्रत्येक जण स्वतः जबाबदार आहे त्या गोष्टीला. असो, पण अशा वेळेला ट्रोल झाल्यानंतर तुला काय वाटतं, म्हणजे तू तू पुन्हा वेळ घेतोस, तुला राग येतो का? नाही, खरंच खरंच जो जो तू विचार मांडलायस त्याच्यापेक्षा माझा अजिबात विचार नाही. मी हेच काय, मी कधीच तिने मला विचारलेलं नाही आणि विचारलं का नाही हे प्रश्नच येत नाही. विचारायला नाहीच पाहिजे हा तिचा पूर्णपणे डिसिजन आहे. तिने काय कामं घ्यायची, तिने काय कपडे घालायचे आणि हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. मी खरंच सांगतो आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. मला तिने आतापर्यंत केलेलं एकही काम वल्गर वाटलं नाही. मला तिने आतापर्यंत घातलेले एकही कपडे वल्गर वाटले नाही. ऍब्सोल्युटली नाही. जर मी तिची सुंदरता बघू शकतोय तर मग ज्यांना प्रॉब्लेम आहे ते वल्गर त्यांच्या दृष्टिकोनात प्रॉब्लेम आहे असं मला म्हणेन. आणि असे 10 जण असतात पण दोघ जण चांगले म्हणणारे असतात. सो आपण त्या दोघांकडे लक्ष द्यावं, आपण त्या 10 जणांकडे लक्ष देऊ. अगदी बरोबर. मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, एक नवीन राऊंड आहे जो खास मी तुमच्यासाठी सुरू करतो. मी का तू. पंधरा मिनिटं ना. एक एक तास पण आता मी 15 मिनिटं काय बोलायचं नाही. मला एक कबूल करावं. अग तुला उभं करून 15 मिनिटांनी आला तरी. अरे मी विसरून मला आठवत नाही. पण आम्ही एनसीपीएच्या इकडे कुठेतरी भेटलो होतो आणि मी तिला म्हणलं आईस्क्रीम येऊन आलो हा. आणि थोड्या थोड्या वेळी तिने मला फोन केला अर्ध्या पाऊन टाकत. तिने म्हणलं म्हणलं काय गं बोल. तर ती म्हणली बोल काय बोल कुठे असतो. म्हणून मी जोगेश्वरीला. म्हणली तू आईस्क्रीम घ्यायला. म्हणलं ओ शिट. मी तंद्रीत निघालो, मी ट्रेन पकडली, मी आलो गोरेगावला. हे जास्त वाईट आहे. मला वाटलं ठरवलं होतं उद्या आपण भेटूया आणि ती थांबली आणि तू गेलाच नाही. ते पण केलंय, ते पण केलंय, ते एक्स्ट्रीम सांगितलं. असो, पण 15 मिनिटं ही झोप.
ओके आता स्पेशल फटाफट नावाचा राउंड आहे आमचा. एक पर्याय निवडायचा आहे. प्रिया, आम्ही बघू शकत नाही तुला त्या भूमिकेमध्ये, पण मला नट म्हणून माहिती आहे की तुला काय मजा येईल. अरे कमाल. कोणी जर दिग्दर्शक बघत असेल तर मला उमेश कामतला एकदा खलनायकाच्या भूमिकेत बघायचंय. काकस्पर्श मधलं काम तिचं आवडलं, पण वजनदार साठी तिने जी मेहनत घेतली आहे ना ती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. त्यामुळे असं वाटतं की तिने जी मेहनत घेतली त्याला न्याय नाही मिळाला, नाहीतर ती सुद्धा तितकीच मला ताकदीची भूमिका वाटली. बरोबर. पण प्रेमाने डिप्लोमॅटिक सगळं. डिप्लोमॅटिक नाही, तो बरोबर बोलतोय. अरे पण त्यांनी तीन पैकी एक पर्याय निवडायला पाहिजे ना. हा ते विसरलो मी. अरे अँकर दिले एक नाही तीन पैकी, म्हणून मी डिप्लोमॅटिक म्हटलं. तीन पैकी दोन आणि मग एक म्हणजे तिन्ही ना. 10% अमाऊंट कापून टाका. खरं तर काहीच नाही, काहीच नको ठेवायला. नाही त्याला म्हणतात एक पर्याय सांग रे. मी तेच करते, पण दोघी जवळच्या मैत्रिणी आहेत, दोघी उत्तम अभिनेत्री आहेत, एक उत्तर दिलं, दोघी माझ्या आवडत्या ऍक्ट्रेसेस आहेत, एक उत्तर दिलं, फॅन्टॅस्टिक कोस्टर आहे. अशी गाई होते आधी बोलून जास्त बसायला झालंय आणि मला माहिती होतं म्हणून मी काही बोललो नाही की पुढे येते तुला. नाही मी नाही चूज करणार कोणी. नाही नाही मी सई आणि मुक्तामध्ये नाही चूज करू शकत. नाही 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 काय आम्ही ती घी असं म्हणू. आय एम आल टायमिंग काय उमेश म्हटलं जाऊ दे पास तर मी पास करतो, नाही तर मग नाही. उमेश कर ना प्ले पास. नाही थोडा वेळ तरी अजून जायला पाहिजे. नाही झाली ना एंटरटेनमेंट तुझी, आता म्हण ना पास पास पास. इतकी वर्ष उमेश, प्रिया आणि मी एकमेकांना ओळखतो, तरी सुद्धा आज असं वाटतंय की त्यांना आणखी जाणून घेतलं पाहिजे. त्यांच्यावर आणखी गप्पा वैयक्तिक, सामाजिक आणि त्यांच्या कामाविषयीच्या राहिलेल्या आहेत. आणि हो, काही गेम सुद्धा खेळायचे. तर भेटूया पुन्हा उद्याच्या भागात. मी पुन्हा येईन. पाहत राहा दोन स्पेशल स्पेशल पार्टनर्स, तन्विशता टॅबलेट्स आणि मानकी हिअरिंग सर्व्हिसेस पुणे.